नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल चे नाव आहे राम गोरदंडोळे। जर तुम्ही हे चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा। यावर तुम्हाला नवोदय परीक्षा तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात नवीन नवीन व्हिडिओ येतील। नवोदय परीक्षा मार्गदर्शन, विषय गणित, सराव पेपर, स्पष्टीकरणासहित आपण पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचं आपण सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे। सादर करत आहेत श्री राम गोरदंडोळे। चला तर आपण पेपर पाहूया। प्रश्न पहिला, 9, 5, 0, 2, 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या कोणती आहे? 2017 प्रश्न आलेला आहे नवोदय परीक्षेला। पहिला पर्याय आहे 20,945, दुसरा पर्याय आहे 20,459, तिसरा पर्याय आहे 20,549, चौथा पर्याय 20,495। आपल्याला काय सांगितलंय? 9, 5, 0, 2, 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या द्यायची। किमान, किमान म्हणजे लहान संख्या, किमान म्हणजे काय? लहान संख्या, आणि कमाल म्हणजे मोठी। आपल्याला किमान लहान संख्या, मग जेव्हा हे अंक दिलेत, जर शून्य असेल तर शून्य अगोदर लिहायचा नाही, शून्य जर असेल तर शून्य अगोदर लिहायचा नाही, मग जी लहान संख्या ती अगोदर लिहायची। लहान संख्या कोणती? दिलेल्या अंकापैकी 9, 5, 0, 2, 4 यापैकी लहान संख्या कोणती? 2, मग ती 2 अगोदर लिहायची, त्यानंतर शून्य लिहायचा। जी लहान संख्या असेल ती अगोदर लिहायची, शून्य अगोदर लिहायचा नाही। किमान संख्या विचारली तर मग 2 लिहायचा। आता 2 लिहिला, 2 नंतर, आता 2 नंतर मोठी कोणती? दिलेल्या अंकापैकी 4 मोठी आहे, तर 4 नंतर मोठी कोणती आहे? 5 मोठी आहे, त्याच्यानंतर मोठी कोणती आहे? 9 मोठी आहे। म्हणजेच हे दिलेले जे अंक आहेत 9, 5, 0, 2, 4 यापासून आपल्याला किमान पाच अंकी संख्या ही तयार झाली। ही किमान पाच अंकी संख्या तयार झाली 20,459। म्हणजे आपल्याला उत्तर दिलेलं आहे पर्याय बी, हे उत्तर योग्य आहे 20,459। प्रश्न दुसरा, 70,805 ही संख्या अंकात कशी लिहाल? हा, आपल्याला सांगितलंय 70,805 ही संख्या अंकात कशी लिहाल। पा, 70,805, चला हा पहिला पर्याय, हा दुसरा पर्याय, हा तिसरा पर्याय, चौथा पर्याय। आपण 70,805 पा, एकक, दशक, शतक, हजार, 7,085 ही आहे का? नाही। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10,000 म्हणजे की 2 अंक म्हणजे 70,000 आणि ही 805, 70,805 म्हणजे आपल्याला जी सांगितली 70,805 पर्याय नंबर दुसरा हे उत्तर आहे, ही पुढची नाही, ही पण नाही। प्रश्न तिसरा, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? 2016 प्रश्न आलेला आहे नवोदय परीक्षेला। पा, आपल्याला सांगितलंय चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे, हा नवोदय 2016 प्रश्न आलेला आहे। पा, ही आकृती दिलेली, या आकृतीमध्ये आपल्याला सांगितलंय की चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण। आता नीट लक्ष द्या, हा चौरस आहे, हा वर्तुळ आहे आणि हा त्रिकोण आहे, या तिन्हीमध्ये अंक आपल्याला पाहिजे। आता नीट अशा आकृतीमध्ये लक्षात ठेवायचे, वेन आकृती। आता हा चौरस आहे, हा वर्तुळ आहे आणि हा त्रिकोण आहे, तिन्हीमध्ये असणारा अंक। आता हा आपण 5 जर घेतला तर वर्तुळाचे ना ह्या आयतमध्ये, त्रिकोणमध्ये आहे का? नाही। आता पहिला पर्याय 1 दिला, 1 आहे का? नाही। दुसरा पर्याय 5 हा कशामध्ये? वर्तुळामध्ये आहे पण त्रिकोणामध्ये आहे का? नाही। तिसरा पर्याय 7 पहा, आता 7 वर्तुळात आहे, चौरसमध्ये आहे का? आहे। त्रिकोणात आहे का? तर आहे। पहा, हा चौरस आहे, चौरसामध्ये आहे, त्रिकोणामध्ये आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे, म्हणजे हा जो 7 आहे। आपल्याला काय सांगितलं की वर्तुळ, चौरस आणि त्रिकोणमध्ये कोणता अंक आहे, तर 7 हा अंक आहे। पर्याय नंबर तिसरं हे उत्तर आहे। पहा, पर्याय नंबर तिसरं उत्तर आहे की वर्तुळ, त्रिकोण आणि चौरसामध्ये असलेला अंक कोणता, तर 7 हा अंक आहे। प्रश्न चौथा, पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? पहा, आपल्याला प्रश्न काय सांगितलाय, पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे, मग पहा 81 पहिला पर्याय, दुसरा 83, तिसरा 85, चौथा 91। तर आता 81 9 पाड्यात आहे, मग ही मूळ संख्या आहे का? नाही। 83 कोणत्याच पाड्यामध्ये नाही आणि 83 तिचा अवयव 1 आणि तीच संख्या, म्हणजेच ही मूळ संख्या आहे। 85 17,585 ही नाही। 91 63, 91 ही पण नाही, म्हणजेच दिलेले जे 4 पर्याय त्यापैकी 83 म्हणजे पर्याय दुसरा ही मूळ संख्या आहे।
पर्याय दुसरा ही मूल संख्या, बाकी मूल संख्या नाही आहेत। प्रश्न पाचवा, एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले। जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा। 2017 प्रश्न आलेला आहे नवोदयला। पहिला पर्याय 18, दुसरा पर्याय 25, तिसरा पर्याय 40, चौथा पर्याय 35। पा आपलं काय सांगितलं, एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त आहेत। रमेश गुरुदास, रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त आहेत। मग आपण गुरुदासला एक्स धरू, मग रमेशला काय होईल, एक्स अधिक 15। तर लीलाला त्याच परीक्षेत, लीला आहे पाहता, लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी आहेत। ह्या गुरुदासपेक्षा 7 गुण कमी आहेत, कमी म्हणलं की वजा करायचे, म्हणजेच गुरुदासला किती आपल्याला माहीत नाहीत, एक्स। मग आपण या एक्समधून 7 वजा केले आणि आपल्याला पुढं काय सांगितले, या तिघांना मिळून 83 गुण मिळाले। या तिघांना मिळून किती मिळाले, 83 गुण मिळाले। तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढायचे, तर गुरुदासला किती गुण मिळाले आपल्याला काढायचे। मग काय करायचं पहा, आता हा तिघांची बेरीज करायची आणि ती किती आहे, 83 दिली आपल्याला। मग आपण हे उदाहरण सोडूया, पहा रमेशला किती, एक्स अधिक 15। तिघांची मिळून म्हटलं की बेरीज करायची, आता रमेशचे झाले, आता गुरुदासचे, गुरुदासचे एक्स अधिक लीलाचे एक्स वजा 7, आणि आपल्याला किती दिलं आहे, 83 दिलेले आहेत। मग आपण हे सोडूया, एक्स 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 3x झालं, आता 15 15 7 गेले 8 राहिले, अधिक 8 बरोबर 83, 3x अधिक 8 बरोबर 83। आता पहा आपल्याला x माहीत करायचं आहे, म्हणून x इकडे ठेवू, 3x बरोबर हा 83, त्याच्यातून हा प्लसचा आहे 8, इकडे आल्यावर वजा होतो, अधिकचा इकडे बरोबर जिकडे गेला तो वजा 8 होतो, म्हणजे 3x बरोबर। आता 83 8 वजा करायचे, 83 जर 8 गेले, 83 आपण 8 घालूया, 5 13 8 गेले खाली राहिले 5 7 75 राहिले, किती राहिले 75, 3x बरोबर 75। आपल्याला किंमत कशाची माहीत करायची, 1ची, म्हणून x बरोबर 75/3 हा गुणिले होता इकडे गेलो भागिले, झाला गुणिले होता इकडे गेलो भागिले। मग आता हा भागकार करूया, पहा आपण वाटलं तर इथं भागकार करूया किंवा इथंच करूया, 3 1 3 3 2 6 1 राहिला, 15 झाले, 3 5 15 म्हणजेच 25, एक्स बरोबर किती आलं, 25, एक्स बरोबर किती आलेलं आहे, एक्स बरोबर 25। मग आपल्याला काय करायला सांगितलं आहे, तर गुरुदासला किती गुण मिळाले, तर गुरुदासला काय आपण मानलं, एक्स मानलं, म्हणजेच म्हणून गुरुदासला किती गुण मिळालेले, गुरुदासला एक्स म्हणजेच किती, 25, म्हणजेच 25 गुण मिळाले। आणि आपल्याला पर्याय दिला आहे, हा दुसरा पर्याय दिलेला आहे, 25, म्हणजेच हे उत्तर बरोबर आहे, पर्याय 2 हे उत्तर बरोबर आहे, 25। या पद्धतीने काढायचं, पुन्हा एकदा पहा, रमेशला एक्स अधिक 15, गुरुदासला एक्स आणि लीलाला एक्स वजा 7, आणि तिघांची बेरीज 83 दिली, म्हणून आपण तिघांची बेरीज केली। इथं बेरीज केल्यानंतर आपण एकची किंमत काढली, एकची किंमत आली 25, आणि आपल्याला गुरुदासची विचारली, म्हणून गुरुदासचे गुण 25। प्रश्न 6, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले, तिघांना मिळून 110 गुण मिळाले, करीमला किती गुण मिळाले होते। पहिला पर्याय 25, दुसरा पर्याय 35, तिसरा पर्याय 40, चौथा पर्याय 50। करीम रहीम आणि मदन, करीम रहीम आणि मदन, आता पहा पहिल्यापासून पहा, पहिलं काय सांगितलंय, करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, करीमने रहीमपेक्षा 15 गुण, रहीमचे आपल्याला माहीत नाहीत, म्हणजेच हे एक्स धरू, करीमने रहीमपेक्षा 15 जास्त, म्हणजेच एक्स अधिक 15। पहा आपला रहीम एक्स घेतला आहे आणि मग करीम काय येईल, या रहीमपेक्षा करीमला 15 गुण जास्त आहेत, म्हणजेच एक्स अधिक 15। आणि पुढं काय दिलं आहे, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले, हा जो मदन आहे त्याला रहीमपेक्षा 10 गुण कमी, कमी म्हणजेच याच्यापेक्षा कमी 10 गुण, म्हणजेच हा एक्स आणि 10 कमी म्हणजेच वजाचं चिन्ह। आणि पुन्हा दिलं आपल्याला काय, तिघांना मिळून 110 गुण मिळाले, तर त्या तिघांची बेरीज जर केली तर किती येतं, 110 येते। तर आपल्याला विचारलं करीमला किती गुण मिळाले होते, हा 2014-9 प्रश्न आलेला आहे। तर आपण आता याचं केलं आहे, आता आपण तिघांची बेरीज करूया, पहा का आपल्याला तिघांची बेरीज 110 दिली, तिघांची बेरीज केली की आपल्याला एकची किंमत समजेल, त्याच्यावरून आपण करीमचे गुण काढू शकतो। मग पहा आता करीम अधिक रहीम अधिक मदन आपल्याला माहिती बरोबर 110,
म्हणून करीमचे गुण लिहायचे, एक्स अधिक पंधरा करीमचे लिहिले, आता रहीमचे लिहायचे, रहीमचे काय एक्स अधिक मदनचे लिहायचे एक्स वजा दहा, आणि तिघांची बेरीज केली तर किती येणार आहे एकशे दहा, म्हणून एकशे दहा। आता एक्स एक्स बाजूला घेऊ, हा एक्स दोन एक्स तीन एक्स, तीन एक्स झालं, हा पंधरा आणि हे वजा दहा आहेत, हा अधिक पंधरा आहे वजा दहा आहे, अधिक पंधरामधून वजा दहा गेले तर पाच राहिले, अधिक पाच बरोबर एकशे दहा। आता तीन एक्सची किंमत काढायची, म्हणून तीन एक्स बरोबर हा एकशे दहा व हा प्लस अधिकचा इकडे गेला वजाचा होतो, म्हणून तीन एक्स बरोबर एकशे दहामधून पाच गेले तर एकशे पाच राहिले पा। म्हणून आता आपल्याला एक्सची किंमत पाहिजे, म्हणून हा तीन आणि एक्समध्ये गुणाकारचं चिन्ह आहे, म्हणजेच हा एक्स इथं राहील आणि तीन गुणिले इकडे आल्यावर भागिले होईल, एकशे पाचला एकशे पाच हा तीन गुणिले इकडे आल्यावर भागिले, म्हणजेच एक्स बरोबर आता हा भागकार करायचा एकशे पाच भागिले तीन। इथं आपण करू शकतो पण इथं एक तुम्हाला सोप्या पद्धतीने करून सांगतो, एकशे पाच भागिले तीन पाच या दहाला भाग द्यायचा, तीन त्रिक नऊ, दहातून नऊ गेला एक राहिला, वरून घेतला पाच पंधरा झाले, तीन पाचे पंधरा म्हणजेच बाकी शून्य आली, भाकर किती आला पस्तीस आला, म्हणजेच एकशे पाच भागिले तीन जर केलं तर उत्तर किती आलं पस्तीस, म्हणजेच एक्सची किंमत किती आली पस्तीस। मग एक्स म्हणजे काय रहीम आहे, मग आपल्याला काय विचारलं आहे करीमला किती गुण मिळाले, मग करीम काय आहे पा आपल्याला काय विचारलं आहे करीमला किती गुण मिळाले, मग करीम बरोबर करीमला आपण काय बोललो आहे करीम एक्स अधिक पंधरा, एक्स अधिक पंधरा, मग एक्स आतची किंमत किती आली पस्तीस अधिक पंधरा, मग दोघांची बेरीज केली पाच आणि पाच दहा शिला शून्य, हा चाला एक एक आणि दोन आणि तीन पाच पन्नास, म्हणजेच करीमचे गुण किती आले पन्नास आले, आणि आपल्याला हा पर्याय नंबर दिला चौथा पर्यायाला दिला आहे पन्नास गुण, म्हणून हा चौथा पर्याय आहे बरोबर उत्तर आहे पन्नास। एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा आठ गुण कमी पडले, कुमारला अमितपेक्षा बारा गुण जास्त मिळाले, सगळ्यांना मिळून त्यांना एकूण दोनशे पाच गुण मिळाले, जोसेफला किती गुण मिळाले? पहिला पर्याय सदुसष्ट, दुसरा पर्याय एकोणऐंशी, तिसरा पर्याय एकोणसाठ, चौथा पर्याय पंच्याहत्तर। जोसेफ काय सांगितलंय जोसेफ, अजून कोण दिलंय, त्यानंतर आपल्याला दिला अमित आणि कुमार तिघजण दिले। आता पहिलं काय सांगितलं पहा, पहिल्या याच्यानुसार पाहू आपण, जोसेफला अमितपेक्षा आठ गुण कमी पडले, म्हणजेच अमितपेक्षा आठ, आता अमितचे अमितपेक्षा आठ म्हणजे अमितला एक्स मानू, अमितला एक्स मानू, आणि मग आता जोसेफचं काय होईल, जोसेफला अमितपेक्षा आठ गुण कमी पडलेत म्हणजेच एक्समधून आठ कमी करावं लागतील, म्हणजेच ह्या अमितपेक्षा जोसेफला आठ कमी पडलेत म्हणजेच ह्या अमितमधून आठ कमी करावं लागतील, म्हणजेच एक्स वजा आठ। आणि पुढं काय सांगितलं, कुमारला अमितपेक्षा बारा गुण जास्त आहेत, म्हणजे ह्या कुमारला ह्या अमितपेक्षा बारा गुण जास्त आहेत, म्हणजेच ह्या एक्स अधिक बारा करावं लागतील त्याच्यात। आणि आपलं काय सांगितलं आहे, तर सगळ्यांना मिळून दोनशे पाच आहेत, ह्या सगळ्यांना मिळून किती आहेत दोनशे पाच गुण आहेत, किती आहेत दोनशे पाच गुण आहेत, तर जोसेफला किती पडतील चला आपण काढूया। आता पहा आपल्याला तिघांना मिळून दोनशे पाच दिले, मग काय करायची तिघांची बेरीज करायची, मिळून बोलले ना म्हणून अगोदर जोसेफचे लिहू, जोसेफची काय एक्स वजा आठ अधिक अमितचे, अमितचे किती एक्स अधिक कुमारचे, कुमारचे किती एक्स अधिक बारा, आणि तिघांची बेरीज किती दिली आपल्याला दोनशे पाच बेरीज दिलेली, म्हणून दोनशे पाच लिहायचं। चला आता एक्स एक्स एका बाजूला घ्यायचे, एक एक्स दोन एक्स तीन एक्स, तीन एक्स आता हा वजा आठ आहे हा अधिक बारा आहे लक्षात ठेवायचं, हा अधिकचा आहे आणि हा वजाचा आहे, हा मोठा आहे आणि लहान आहे, मग बारामधून आठ गेले खाली राहिले चार, बारामधून आठ गेले खाली राहिले चार अधिक चार बरोबर दोनशे पाचला दोनशे पाच। आता काय करायचं आपल्याला एक्सची किंमत काढायची, म्हणून तीन एक्स इकडे ठेवायचा, म्हणून तीन एक्स बरोबर आता हा अधिकचा इकडं वजा जिकडं बरोबर जिकडं आल्या वजा होतो, दोनशे पाच हा अधिकचा इकडं वजा होईल वजा चार, म्हणून तीन एक्स बरोबर दोनशे पाचमधून चार गेले तर दोनशे एक राहिले, म्हणून आता आपल्याला एक्सची किंमत काढायची, आणि तीन आणि एक्समध्ये कशाचं चिन्ह आहे गुणाकारचं चिन्ह आहे, कशाचं चिन्ह आहे गुणाकारचं चिन्ह आहे, म्हणून एक्स बरोबर दोनशे एक भागिले तीन। आता हा भागकार आपण करूया, इथं दोनशे एकला तीनने भागायचं, तीन साहे अठरा, तीन साहे अठरा, आता वीसमधून अठरा गेले खाली राहिले दोन, वरून घेतला एक एकवीस झाले, तीन सत एकवीस बाकी आली शून्य, म्हणजेच भागकार किती आला सदुसष्ट, म्हणजेच एकची किंमत किती आली सदुसष्ट आली, एकची किंमत किती आली सदुसष्ट, एक्स म्हणजेच कोण अमित, अमितचे गुण सदुसष्ट आले, कुमारचे गुण सदुसष्ट अधिक बारा येतील आणि जोसेफचे गुण सदुसष्ट वजा आठ येतील,
मग आपल्याला काय सांगितलंय, आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला जोसेफ विचारलाय. मग जोसेफचे काय गुण आहेत पहा, जोसेफ जोसेफचे काय दिलंय, एक्स वजा आठ, म्हणजेच एक्सची किंमत किती आली, 67 वजा आठ. जर आपण ही वजाबाकी केली, 67 मधून 8 घालवले, तर उत्तर येणार आहे 59. म्हणजेच जोसेफचे किती गुण आले, 59, आणि आपल्याला तो पर्याय दिला आहे, पर्याय नंबर 3 उत्तर आहे 59, म्हणून पर्याय नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 8, 243 × 3 × 2² × 5² × 0 या गुणाकाराची किंमत किती. पहिला पर्याय 234,564, दुसरा पर्याय 3,21,21,215, तिसरा पर्याय 18,54,212, आणि चौथा पर्याय 0. पहा आपल्याला काय सांगितलंय, 243 × 3 × 2² × 5² × 0 × 4 या गुणाकाराची किंमत किती, आणि हा 2016 द्यायला प्रश्न आलेला आहे. आपल्याला काय वाटते, गणित किती मोठं आहे, मग याचं उत्तर पण मोठं असेल, पण नीट लक्षात ठेवायचं, सर्व ठिकाणी कोणती क्रिया आहे, गुणाकार क्रिया आहे, गुणाकार आहे, काय आहे, सर्व ठिकाणी गुणाकार आहे, आणि इथं 0 दिलेला आहे. काय दिलेलं आहे, 0. आणि मग एक आपल्या नियम लक्षात आहे की कोणत्याही संख्येला जर 0 गुणलं तर गुणाकार काय येतो, 0 येतो, म्हणून याचं उत्तर किती येणार, 0. मग आपण इथं लिहूया, कोणत्याही संख्येला 0 कोणत्याही संख्येला 0 गुणल्यास गुणाकार 0 येतो, हे आपल्याला माहीत आहे, हा नियम आपण पाठ केलेला आहे. पहा गुणाकार 0 येतो, फुलस्टॉप आहे इथे. कोणत्याही संख्येला 0 गुणल्यास गुणाकार 0 येतो, म्हणून आता ह्या सर्व संख्येला 0 गुणले, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि आपल्याला पर्याय दिला आहे चौथा, पर्याय चौथा दिला आहे 0, म्हणून हे योग्य उत्तर आहे. घाबरायचं नाही, काय वाटतं, मोठं गणित आहे, मग उत्तर मोठं असेल, पण इथं 0 दिलेलं आहे, आणि क्रिया कोणती आहे, गुणाकार. जर इथं एक अधिक असता कुठंतरी, तर ते उत्तर वेगळं असतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, सर्व ठिकाणी गुणाकार क्रिया आहे, म्हणून कोणत्याही संख्येला 0 गुणल्यास गुणाकार काय येणार आहे, 0 येणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4 आहे, 0. प्रश्न 9, 1, 2, 4, 8, 16 ... या मालिकेचे पुढचे पद काय आहे. 2017 प्रश्न आलेला आहे. पहिला पर्याय 20, दुसरा पर्याय 64, तिसरा पर्याय 24, चौथा पर्याय 32. पहा आपल्याला काय सांगितलंय, 1, 2, 4, 8, 16 या मालिकेचे पुढचे पद काय आहे, आणि 2017 प्रश्न आलेला आहे. आता या मालिकेचे पुढचे पद पहा, पहिला पर्याय दिला आहे 20, पहिला पर्याय आहे 20, दुसरा पर्याय आहे 64, तिसरा पर्याय आहे 24, चौथा पर्याय आहे 32. पहा आता एकच्या नंतर, आता याचा क्रम लक्षात ठेवा, मालिका 1 दुप्पट 2, 2 दुप्पट 4, 4 दुप्पट 8, 8 दुप्पट 16, आणि मग 16 दुप्पट 20 होईल का, नाही. 16 दुप्पट 64 होईल का, नाही. 16 दुप्पट 24 होईल का, नाही. 16 दुप्पट 32 होईल का, येस, म्हणजे 32 इथं बसेल. काय बसेल, 32, म्हणजेच पर्याय चौथा हे उत्तर आहे, पर्याय चौथा हे याचं उत्तर आहे. प्रश्न 10, 4, 9, 16, ... या रचनेचे पुढील 3 अंक कोणते आहेत. 2016 प्रश्न आलेला आहे. पहिला पर्याय 20, 24, 28, दुसरा पर्याय 23, 30, 37, तिसरा पर्याय 25, 36, 49, चौथा पर्याय 25, 35, 45. पहा आपल्याला काय सांगितलंय, 4, 9, 16 आणि पुढे टिंबटिंब या रचनेचे पुढील 3 अंक कोणते आहेत, आणि हा 2016 द्यायला प्रश्न आलेला आहे. आता या रचनेचे पुढील 3 अंक आपल्याला पाहिजेत. मग नीट निरीक्षण जर केलं, 4, 9, 16 हे काय दिसते संख्येकडे पाहिल्यावर, ह्या वर्गसंख्या आहेत, आणि आपल्याला पहिला पर्याय दिला आहे 20, 24, 28, बसतंय का, नाही. 20 वर्गसंख्या आहे का, नाही. 24 आहे का, नाही. 28 आहे का, नाही. आता दुसरा पर्याय दिला आहे 23, 30, 37. आता 23, 30, 37 बसतंय का इथं, नाही बसत. त्या वर्गसंख्या आहेत का, नाही. पुढचा पर्याय आहे तिसरा 25, 36, 49. तिसरा पर्याय पहा 25, 36 आणि 49 हे बसतोय पहा. याच्यानंतर 4 वर्गसंख्या आहे, 9 वर्गसंख्या आहे, 16 वर्गसंख्या आहे, त्याच्यानंतरची 25 वर्गसंख्या आहे, त्याच्यानंतरची 36 वर्गसंख्या आहे, आणि त्याच्यानंतरची 49 वर्गसंख्या आहे. म्हणजे पुढचे 3 अंक हे बसत आहेत, म्हणजेच पर्याय नंबर 3 हे उत्तर आहे, 25, 36, 49. पुढचा पर्याय पाहायची गरज नाही.
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद पुन्हा एकदा.